नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 चा 19वा सोहळा अन्न घटक याचा स्वाध्याय अभ्यास। चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न। तर प्रश्न पहिला आहे, काय करावे बरे, म्हणजे शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत। उत्तर आहे, एक, शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवी असल्यास विविध कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा यासारखे दुधाचे पदार्थ आहारात समावेश करावे। दोन, अंडी व मांस यातून जास्त प्रमाणात प्रथिने आपल्या शरीराला मिळते। प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये, तसे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा। दुसरा प्रश्न आहे, जरा डोके चालवा, त्यात एक आहे, रोज दूध प्यायला का सांगतात। उत्तर, दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप हे स्निग्ध पदार्थ दुधापासून मिळतात। दोन, दुधामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात, त्यांच्यापासून शरीराला ऊर्जा मिळते। तीन, दुधाने शरीराची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो म्हणून रोज दूध प्यायला सांगतात। आणि चार, आपल्या शरीराची सतत झीज होत असते, एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते, त्याची दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक असणारे प्रथिने सुद्धा दुधातून मिळतात। प्रश्न तीन आहे, खालील प्रत्येक अन्न घटकाचे दोन स्त्रोत सांगा। आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अ आहे खनिजे, तर खनिजापासून म्हणजे खनिजे आपल्या कशापासून मिळतात, पालेभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये। दुसरा आहे आ, प्रथिने दूध, मांस, अंडी आणि मासे। तीन आहे, पिष्टमय पदार्थ बटाटा, गहू, तांदूळ, धान्यांची पिठे आणि साबुदाणा। प्रश्न चार आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। त्यातील अ आहे, आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते, कशापासून, तर जीवनसत्वामुळे। दुसरा आहे, आपली हाडे मजबूत होतात, कशामुळे, तर कॅल्शियममुळे। ई आहे, गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या काय असतात, शर्करा असतात। आणि ई आहे, सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात। पुढे आहे 5वा प्रश्न, प्रश्नांचे उत्तरे लिहा। त्यात काय आहे, अ, पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो। उत्तर आहे, पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेमुळे शरीराला ऊर्जा मिळते। ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते। याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो। पुढे आहे आ, तंतुमय पदार्थांचे स्त्रोत कोणते। उत्तर आहे, धान्याचा कोंडा, फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा, तसेच साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत। ई आहे, कर्बोदकी कशाला म्हणतात। उत्तर, पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदकी असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, ई, कुपोषण कशाला म्हणतात। उत्तर, शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते। एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही, याला कुपोषण असे म्हणतात। प्रश्न 6वा आहे, जोड्या जुळवा। त्यात तुम्हाला अ गट आणि ब गट यांच्या जोड्या जुळवायचे आहे। तर पहिला आहे स्निग्ध पदार्थ, तर त्याचा स्त्रोत काय आहे, तेल, प्रथिने, कडधान्ये, जीवनसत्वे, धान्याचा कोंडा, खनिजे, लोह आणि पिष्टमय पदार्थ, ज्वारी। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।